शर्त ही होती। छत्रपति शिवाजी महाराजांना तर शंका होती कि या अफजल खानाच्या रक्तामध्येच बेईमानी आहे, गद्दारी आहे। आणि म्हणून छत्रपति शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाने पाठीवर खंजीर खोपसला तेव्हा वाघनखानी त्या पोटातून कुठळा काढत अफजल खानाचा त्या दुराचारी क्रूर अफजल खानाचा वध केला। पहिलं काम मी आल्यानंतर महत्त्वाचं केलं की तो क्रूर अत्याचारी व्यभिचारी अशा अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण होतं। 5 नोव्हेंबर 2022 निर्णय केला, 10 नोव्हेंबर महाशिवप्रताप दिवस तारखेनुसार त्या दिवशी अफजल खानाचा वध केला गेला होता। आपण 0.22 हेक्टर हे अतिक्रमण हटवलं। आता दुसरा टप्पा ते वाघनख गंडन मधून आणण्याचा, आणि या दृष्टीने 1 ऑक्टोबरला रात्री 1:50 मी चाललो आहे। 3 ऑक्टोबरला MOU करतोय। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, तेही MOU करत असताना उपस्थित राहणार आहे। साधारणतः नोव्हेंबरमध्ये योग्य तिथीवर हे वाघनख आपण परत आणतोय। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा या तिघांनाही मी विनंती करणार आहे। देवेंद्रजींनाही मी विनंती परवा केली आहे, अजित दादांना 12 तारखेला विनंती करेन। आणि नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हे वाघनख हे महाराष्ट्रामध्ये आणायचे आहे। MOU मध्ये आम्हाला त्यांनी काही कंडिशन सांगितल्या, त्या MOU मध्ये आम्ही करतोय। त्यांनी सांगितलं की वाघनख तुम्हाला गावागावापर्यंत नेऊन फिरवता येणार नाही, ते एका जागी ठेवावे लागतील। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मध्ये हे वाघनख ठेवून महाराष्ट्र देशातून शिवभक्ताला दर्शनासाठी हे वाघनख तिथे असतील। माझा विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जय भवानी जय शिवाजीचा जयघोष हा बेशुद्ध माणसाच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये चैतन्य निर्माण करतो। या आमच्या महापराक्रमी लोककल्याणकारी जनहितकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाचं दर्शन जेव्हा आमच्या नेत्राच्या माध्यमातून होईल तेव्हा मला विश्वास आहे की हृदयामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल।